अशोक सराफ यांच्या बोटातल्या अंगठीची ही खूपच खास गोष्ट आहे. 1974 साली अशोक सराफ यांना ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवकर यांनी दिली होती. विजय लवकर हे मेकअप आर्टिस्ट म्हणून फिल्मी दुनियेत काम करत होते. त्यांचं एक छोटंसं सोन्याचं दुकान देखील होतं. विजय लवकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये घेऊन आले होते. एका बॉक्समध्ये असलेल्या अंगठ्यामधील एक अंगठी त्यांनी अशोक सराफ यांना निवडण्यास सांगितली. अर्थात एवढ्या सगळ्या अंगठ्या पाहून नेमकी कुठली निवडावी हा प्रश्न मनात न ठेवता त्यांनी त्यातील एक अंगठी निवडली, जी त्यांनी लगेचच अनामिकेत घातली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे अशोक सरावांच्या बोटात ही अंगठी अगदी फिट बसली होती. त्या अंगठीकडे निरखून पाहत असताना आता ही अंगठी माझी अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयला दिली. अंगठी घातल्यानंतर बरोबर 3 दिवसांनी अशोक सराफ यांना चांगला अनुभव आला. पांडू हवलदार या चित्रपटा अगोदर अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकिर्द चाच पडत होती. मात्र या अंगठीची कमाल की 3 दिवशी त्यांच्या वाट्याला पांडू हवलदार चित्रपटाची ऑफर चालू आली होती. अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला कलांटने मिळालेला हा चित्रपट या चित्रपटाने त्यांच्या यशाचा आलेख चढतच राहिला. यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काही म्हणा, पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतला होता. आज 50 वर्ष झाली ती अंगठी मामाच्या बोटात तेव्हा घातली, तशीच आजही आहे.